नमस्कार, मी लतिका। महाराष्ट्र रेसिपीमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे। मी आज गणपतीच्या प्रसादासाठी मोतीचूरचे लाडू बनवत आहे। त्यासाठी लागणारे साहित्य, हा एक डबा बेसन पीठ आहे, एक डबा बेसन पीठ, त्यासाठी लागणारे एक डबा पाणी, हे साखर एक डबा। जर तुम्हाला गोड कमी जास्त पाहिजे असेल तर मी अर्धा डबा साखर घेतलेला आहे। त्यात टाकण्यासाठी केसरी कलर, जायफळ वेलची पूड मी अशी बंद करून ठेवलेली आहे कारण त्याचा वास जातो, आणि हे बदाम पिस्ता काजू। आता मी तुम्हाला हे पीठ काढून दाखवते। मोतीचूरचे लाडू बनवायसाठी एक डबा जर पीठ घेतलं तर एक डब्बाच साखर घ्यायची, आणि एक डबा पाकायला पाणी पण एकच डबा लागतो अशा प्रमाणात घ्यायचं, म्हणजे पाक पण व्यवस्थित होतो। तळण्यासाठी तेल लागतं, तेलात तळू शकता, तुपात तळू शकता। हे बघा, एक डबा बेसन घेतलं होतं मी, तुम्हाला दाखवलं होतं एक डबा पाणी। हे बघा, असं अशा प्रमाणात करायचं, आणि एक 10 ते 15 मिनटं त्याला भिजत ठेवायचं, म्हणजे चांगलं, आणि पीठ चांगलं चाळून घ्यायचं, म्हणजे चांगलं मुरतं ते। आता ह्याच्यामध्ये तुमच्याकडे केसर कलर असेल तर केसर कलर टाका, नाहीतर तुमच्याकडे हे असेल कलर असेल तर कलर टाका। हा बघा, मी यात थोडासा कलर मिक्स करते। हा बघा, असं करून घ्यायचं, एक 10 मिनटं पीठ चांगलं भिजून द्यायचं। हे बघा, अशा प्रमाणामध्ये पातळ करायचं, असं एक 10 आली पाहिजे। त्यासाठी मी प्रमाण दाखवलं, एक डबा बेसन पीठ, एक डबा पाणी, म्हणजे बरोबर मापात होतं। ह्या मी तेल गरम करत ठेवलेलं आहे। त्यात आता मी गोळी टाकून बघते। जर गोळी वर आली तर म्हणायचं, हा त्याला आता बारीक, एकदम बारीक ह्याच्यावर करायचं, म्हणजे बुंदी आपली टाकलेली जळत नाही।
हे बघा अशा प्रमाणात थोडी 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 बुंदी का असे बारीक मोतीचूर पडल्यात, म्हणजे बारीक बुंदी पडलेली अशी, आणि ती बुंदी मी एका डब्यानं पाडलेली आहे बारक्या. तुम्हाला तो डबा पण मी दाखवते. हे बघा हा डब्बा, असे त्याला होल आहेत, ह्याने मी पाडलेले आहेत. कारण मी बुंदीची चाळणी आणली, त्यानं बारीक मोतीचूरचे पडणं झाले म्हणून मी ह्याला छोटे छोटे होल करून ह्यानं पाडलेले. तरी एक डबा पीठ दाखवलं होतं मागाशी तुम्हाला, एक डबा पीठ, एकच डबा पाणी, त्यापेक्षा जास्त पाणी घालायचं नाही आणि तेच कालवायचं. आता पाकासाठी सांगते, हे एक डब्याला एक डबा साखर लागते, पण जर तुम्हाला गोड कमी पाहिजे असेल तर हे अर्धा डबा घ्यायचं, अर्धा डबा साखर आणि हे अर्धा डबा पाणी, वेलची, जायफळ फूड, काजू, बदाम, पिस्ता. ह्याच्यामध्ये मी पाणी ओतले अर्धा डबा, त्यामध्ये अर्धा डबा साखर. तुम्हाला गोड कमी जास्त कसे पाहिजे त्याच्यामध्ये तसं करा. हा जर असा पाक बनायला लागला ना, मग त्यात जायफळ, वेलचीपूड आणि बदाम काजू टाकायचं. हा बघा असा एक तारी पाक झालेला आहे. हा हा असा चिपचिपा एकदम असा करून द्यायचा, चिकट होतं. हे बघा तार तुटली नाही पाहिजे, तुटली की म्हणायचं पाक नाही झालेला. हे बघा एकसारखा पाक झालेला आहे. त्याच्यामध्ये एक चमचा वेलची पावडर, वेलची आणि जायफळ पावडर आहे. लय वेळ ठेवला तरी जी परत अशी खडे खडे बनतात, पुढे जातो पाक. आता त्याच्यामध्ये ही मोतीचूर आहे, आणि ह्याच्यामध्ये हे बदाम काजू, आता हे 10 मिनटं असंच भिजत ठेवायचं, म्हणजे मूर्त आत खेचून घेतो पाक, मग बांधायला घ्यायचं. हे बघा सुक्क व्हायला लागलं. छान असा वास सुटलेला आहे, मस्त एकदम.
हे बघा पाक सगळा एकदम खेचून घेतला. आता ह्याला एक 5 मिनिटं एक असं झाकून ठेवायचं आणि 5 मिनिटानंतर थंड झाल्यावर बनवायला घ्यायचं. थोडं हातावर असं तेल घ्यायचं आणि बनवायचं. हे बघा अशा टाईपमध्ये अशा टाईपमध्ये गोल 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 असे व्यवस्थित असे तुम्हाला कसे बारीक मोठे पाहिजेत अशाप्रमाणे. थोडंसं गरम आहे त्याप्रमाणे बांधून घ्यायचे.